मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव तुम्हाला काय दिसते. द्रोणाचार्य एक शिक्षक असतात. ते शिक्षक त्या शिक्षकांचे 3 विद्यार्थी असतात. अर्जुन व त्यांचे 2 भाऊ. ते शिक्षक त्या तिघांचे धनुर्विद्याची परीक्षा घेण्याची ठरवतात. ते त्या तिघांना बोलवतात आणि म्हणतात, तुम्हाला त्या लाकडी पोपटाचा डोळा फोडायचा आहे. अर्जुनाचा पहिला एक भाऊ पुढे येतो आणि धनुष्यबाण हातात घेतो. ते शिक्षक त्याला एक प्रश्न विचारतात, तुला काय दिसतंय. तर तो म्हणतो की मला तुम्ही दिसताय आणि माझे 2 भाऊ दिसतोय. तू धनुष्यबाण खाली ठेव आणि मागं जा. मग अर्जुनाचा दुसरा भाऊ पुढे येतो. त्यालाही तोच प्रश्न करतात. ते म्हणतात, तुला काय दिसतंय. मला तुम्ही आणि माझे 2 भाऊ आणि झाडं दिसतायत. ते त्याला म्हणतात की तू पण मागं जा. मग अर्जुन पुढे येतो. तो धनुष्यबाण हातात घेतो आणि बाण सोडणारच. आणि त्यालाही तोच प्रश्न करतात, तुला काय दिसतंयस. तर अर्जुन म्हणतो की मला फक्त लाकडी पोपटाचा डोळा दिसतोयस. तर शिक्षक म्हणतात की तू बाण सोडू शकतो. या गोष्टीचं तात्पर्य, आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. धन्यवाद. मी किरण संदीप फलके.